आणि विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण एसबी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण इयत्ता 6वी मराठी विषयातील पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस हा पाठ आपण अभ्यासतोय। आपण यापूर्वीच्या दोन भागांमध्ये स्वप्न विकणारा माणूस यांच्याबद्दल आपण माहिती पाहिली। या पाठाचे लेखक अशोक कोतवाल आपल्याला त्यांच्या गावामध्ये येणारा स्वप्न विकणारा माणूस याच्याबद्दल आपण माहिती पाहतोय। ते आपल्याला त्याच्याबद्दल माहिती सांगतात की तो स्वप्न विकणारा जो माणूस आहे तो माणूस त्यांच्या गावामध्ये घोड्यावरती बसून येत असत। त्याच्याजवळ एक गाठोडं आहे रेशमी वस्त्रामध्ये बांधलेलं आणि तो घोडा त्या पिंपळाच्या झाडाला बांधून पिंपळाच्या झाडाच्या पारावरती हा स्वप्न विकणारा माणूस येऊन बसत असत आणि त्याची बसण्याची पद्धत सांगितली की तो ऐटीत बसत असत। आणि जेव्हा हा स्वप्न विकणारा माणूस त्यांच्या गावामध्ये येत असे तेव्हा लेखक आणि बाकीचे लहान मुलं आणि बाकी त्याच्या गावातील सर्व लोक त्या व्यक्तीच्या गप्पा गोष्टी किस्से ऐकण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहत असत। तो माणूस स्वप्न विकणारा माणूस त्यांच्या गावामध्ये आला रे आला की त्या माणसाच्या अवतीभोवती लोकांचा गराडा पडत असत, म्हणजे लोकांची गर्दी त्या ठिकाणी जमत असत। कारण हा स्वप्न विकणारा जो माणूस आहे तो माणूस खूप प्रदेश फिरून आलेला आहे, त्याने खूप प्रवास केलेला आहे आणि त्या प्रवासामध्ये त्याचा वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आलेला आहे, वेगवेगळ्या प्रदेशाशी त्याचा संपर्क आलेला आहे, वेगवेगळ्या संस्कृतीशी त्याचा संपर्क आलेला आहे आणि त्याचे जे काही अनुभव आहेत ते अनुभव तो त्या गावातील लोकांना सांगण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि लोकांना सुद्धा त्याचे अनुभव ऐकण्याची खूप उत्सुकता लागून राहिलेली असते। तो अनुभव त्याचे इतक्या मसालेदार पद्धतीने इतक्या सुंदर रीतीने सांगत असे की लोक त्याचा अनुभव किंवा त्याचे किस्से ऐकण्यामध्ये मंत्रमुग्ध होत असत, म्हणजे लोकांना कोणत्याही प्रकारचं तहान भूक लागत नसायची असं आपल्याला याच्यामध्ये अशोक पोतवाल यांनी काय केलेलं आहे वर्णन करून सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की त्या स्वप्न विकणाऱ्या माणूस त्यांनी त्यांच्या सोबत एक गाठोडं बांधलेलं आहे आणि त्या गाठोड्यामध्ये काय काय आहे हे देखील आपण पाहिलं। तर त्या गाठोड्यामध्ये काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं इत्यादी वस्तू त्या गाठोड्यामध्ये असायचे। याचा अर्थ तो व्यक्ती जो आहे स्वप्न विकणारा माणूस हा त्यांच्या गावामध्ये या खाण्याचे जे सुकामेवा आहेत हा सुकामेवा विक्रीसाठी येत असत हे सुद्धा आपल्याला त्याच्यातून समजलं। आपण हे सुद्धा पाहिलं की तो स्वप्न विकणारा माणूस आहे तो माणूस त्या लोकांना काय करतोय हे सुकेमेवे आहेत तो काय करतो विकत असत आणि लोक सुद्धा काय करत असत घासाघीस करून म्हणजे किंमत कमी जास्त करून काय करत असेल त्याच्याकडे जो सुकामेवा आहे तो सुकामेवा विकत घेत असत असं सुद्धा आपण काय केलं इथपर्यंत पाहिलं। चला तर मग आपण आपल्या पुढील पाठाला किंवा पुढील राहिलेल्या भागाला काय करूयात आपण सुरुवात करूयात। तो माणूस निघून गेल्यानंतर मग लोक म्हणत हा बडबड्या आला की आपल्या तरतरी पेरून जातो, त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटत, आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं, गोडगोड बोलून तो जसं स्वप्न त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरून जातो। पुढे मग लोक त्याला सपन विक्याच म्हणू लागले। पहा मित्रांनो, हा जो स्वप्न विकणारा जो माणूस आहे या स्वप्न विकणाऱ्या माणसाला सर्व लोक सपन विक्यास म्हणू लागले। आता हा सपन विक्या हा शब्द म्हणजे काय आहे, सपन या शब्दाचा अर्थ आहे स्वप्न आणि विक्या या शब्दाचा अर्थ आहे विकणारा, म्हणजे तो माणूस त्याचं स्वप्न विकून जात असत। याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तो त्याच्या गावामध्ये त्याच्या गप्पा गोष्टी सांगण्यासाठी येत असत, त्याने वेगवेगळे अनुभवलेले अनुभव तो या लोकांना सांगत असत आणि त्याचे अनुभव ऐकताना सर्व लोक गावातील तल्लीन होत असत असंही आपल्याला सांगतात। आणि त्याच्या गावातील तो माणूस एकदा निघून गेला की त्याच्याबद्दल असं बोलत होत की याची बडबड ऐकून आपल्याला तरतरी येते। तरतरी या शब्दाचा अर्थ आहे, तरतरी हा शब्द आपण ऐकलेला आहे, चहा घेतला की आपल्याला तरतरी येते, चहा घेतला की आपल्याला काय होते तरतरी येते। तरतरी येणे म्हणजे काय आहे की उत्साह निर्माण करणार, म्हणजे त्या व्यक्तीची बडबड ऐकून त्या व्यक्तीचे किस्से ऐकून त्या व्यक्तीच्या गोष्टी ऐकून या लोकांच्या मनामध्ये या लोकांना एक तरतरी निर्माण होत असत असं सुद्धा काय करतात आपल्याला अशोक कोतवाल हे लेखक आपल्याला सांगतात। त्याच्या बोलण्याची जगाला
त्याच्या बोलण्याची जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. जगाची ओळख म्हणजे याने प्रवास केलेला आहे, खूप प्रवास केला आणि तो त्याच्या प्रवासातील सर्व गोष्टी सर्व किस्से काय करतोय या लोकांना सांगतोय. आणि तो अशा पद्धतीने सांगतोय की त्याचे सगळे प्रवास आहेत त्याचा प्रत्यक्ष अनुभव या लोकांना तो देऊन जातोय असं सुद्धा सांगतोय. आणि सर्वात महत्वाची एक विशेष गोष्ट म्हणजे त्याचे ते अनुभव त्याच्या त्या गोष्टी त्याचे ते किस्से ऐकून लोक आपलं दुःख विसरून जात असत. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. एखाद्या व्यक्तीला त्याचं दुःख विसरायला लावणं हा खूप मोठा एक खूप मोठी गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. कारण दुःखी माणसाला हसवणं हे सोपं काम नाही, पण त्या माणसाचं दुःख विसरायला लावण्याचं काम कोण करत असत तर हा सपन विक्या करत असत. म्हणजे तो गावामध्ये येणारा जो स्वप्न विकणारा माणूस आहे तो त्या गावातील लोकांना काय करत असत, दुःख विसरायला भाग पाडत असत. म्हणून गावातील लोक त्याला काय म्हणत असत, सगळे सपन विक्या असंच म्हणत सगळे होते. सपन विक्या या शब्दाचा अर्थ आहे की स्वप्न विकणारा माणूस. त्यालाही त्याचं काहीच वाटे ना, तोही मग गमतीने सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुका मेवा विकायचा. तो खरा येतोय सुका मेवा विकण्यासाठी, पण सुका मेवा विकत असताना तो त्याचे अनुभव पण लोकांना सांगतोय. तो त्याच्या त्याला आलेले जे अनुभव त्याचे जे किस्से आहेत तो किस्से लोकांना रंगवून फुलवून सांगतोय. त्याच्यामुळे लोकांचं काय होत आहे की दुःख विसरून लोक काय करतात, एक हसणे एक आनंद घेण्याचं काम ते करत असतात. त्यामुळे लोकांनी त्याचं सपन विकास नाव ठेवलं. त्यामुळे त्या व्यक्तीला सुद्धा त्याचं काहीच वाटलं नाही. मग तो सुद्धा गावामध्ये ज्यावेळेस येत असत त्यावेळेस काय ओढत असेल, सपन घ्या सपन म्हणजे स्वप्न घ्या स्वप्न घ्या असंच तो सुद्धा त्या गावामध्ये प्रवेश करताना किंवा गावामध्ये येऊन आपला सुकामेवा आहे तो विकण्याचं काम करत असत. पुढे आपल्या लेखक काय सांगतात, काय झालं कळालंच नाही पण अचानकच सपन विक्या गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेले पण हा जो सपन विक्या जो आहे गावातील लोकांचं दुःख विसरायला लावणारा जो स्वप्न विकणारा माणूस आहे तो त्यांच्या गावामध्ये येणं अचानक बंद झाला. काय कारण माहित नाही, कशामुळे येणं बंद झालं ते लोकांना माहित नाही, पण लोक त्याची खूप आठवण काढत असत, लोकांना त्याची खूप आठवण येत असत असं सुद्धा आपल्याला तो लेखक काय करतोय सांगतोय. लोक त्याच्या आतुरतेने वाट बघत असत पण मात्र तो आलेला नाही, त्याचं येणं अचानक बंद झालं हे सुद्धा आपल्याला लेखक काय करतात आवर्जून सांगतात. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला, गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपन विक्यासारखाच दिसत होता, तोच चेहरा तीच अंग काठी, जणू सपन विक्यास गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू कुठून आलास? पहा, अचानक त्यांच्या गावामध्ये सपन विकायला बंद झालं आणि एक दिवस त्या गावामध्ये एक तरुण मुलगा आला. तो तरुण मुलगा आला आणि त्या पिंपळाच्या पारावरती येऊन बसला. गावातील लोकांनी त्याच्याकडे पाहिलं तर अगदी हुबेहूब त्या सपन विकासारखाच तो दिसू लागला. तीच अंगकाठी, अंगकाठी म्हणजे त्या सपन विकासारखाच तो दिसणारा होता. दोघांचंही शरीर एसटी एकसारखीच होती असंही आपल्याला सांगतात. सगळे लोक त्याच्याकडे टकामका बघू लागले, एकटक बघू लागले, हा कोण मुलगा आहे आणि नवीनच गावामध्ये आलेला आहे आणि अगदी हुबेहूब आपल्याला त्या सपन विकासारखाच दिसतोय असं लोकांना वाटत होत. त्यामुळे सगळी लोक सगळे ते तरुण मुलं काय झाली, त्या तरुण मुलाकडे गेली, त्या पाराच्या अवतीभोवती जमली आणि त्यातल्या त्यांच्या गावामध्ये एक वृद्ध म्हातारे होते आणि त्यांचं नाव सांगितलंय तात्या. मग त्या तात्यांनी त्या तरुणाला प्रश्न विचारला, अरे बाबा कोण तू कुठून आलास, याच्या आधी तुला कधी ते पाहिलं नाही, असं त्या तात्यांनी त्या तरुण मुलाला विचारलं. पहा मग तो तरुण मुलगा काय उत्तर देतोय. तो म्हणाला, मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा. गावातील लोकांना काय सांगितलं, मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा आहे असं आपली त्या तरुणाने गावातील लोकांना सांगितलं. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाहीत.
पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुका मेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. पहा मित्रांनो, म्हणजे जो सपन विकणारा माणूस आहे तो गावामध्ये फक्त एक सुका मेवा विकण्याचं निमित्त काढून येत असत. त्याला खरा सुका मेवा विकायचा नाहीये, त्याच्या पाठीमागचा त्याच्या गावामध्ये येण्याचा गावोगावी फिरण्याचा उद्देश मात्र वेगळा आहे. तो उद्देश काय करतोय आपल्याला लेखक तो त्याचा मुलगा आपल्याला सांगतो. आणि त्या सपन विकायला आता काय झालेला आहे, गुडघेदुखीचा प्रवास करून गुडघेदुखीचा त्रास होऊ लागलेला आहे. त्यामुळे त्याचं गावी आणि बाहेर गावी फिरणं काय झालेलं आहे, बंद झालेलं आहे, असंही आपल्याला त्या सपन विकायचा मुलगा त्या गावातील लोकांना सांगण्याचं काम करतो. त्यातून त्यांना एक खूप आनंद मिळत असेल, आपले अनुभव आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होत. पहा मित्रांनो, आपण पाठ पाहतोय स्वप्न विकणारा माणूस, आणि हा स्वप्न विकणारा माणूस त्याचं काय स्वप्न आहे, तो लोकांना कोणतं स्वप्न विकतोय हे आपल्याला आता याच्यामध्ये समजत आहे. तर या स्वप्न विकणाऱ्या माणसाचं स्वप्न काय होतं, गाव प्रत्येक गावोगावी फिरून त्याचे अनुभव त्यांचे अनुभव सांगून लोकांना आनंद देणे, लोकांना समाधान देणं, लोकांना हसवणं, लोकांना दुःख विसरायला भाग पाडणं हे त्या स्वप्न विकायचं स्वप्न होतं, असं आपल्याला त्याचा मुलगा काय करतोय सांगतो. पहा मित्रांनो, त्याचं स्वप्न काय आहे, लोकांना हसवणं, लोकांचे अश्रू पुसणं, लोकांना लोकांचं दुःख विसरायला भाग पाडणं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांना आनंद देण्याचं स्वप्न कोणाचं होतं, त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाचं ते स्वप्न होतं. नुकतंच लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे, गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलेलो आहे. पहा मित्रांनो, म्हणजे तो मुलगा त्यांच्या गावामध्ये का आलेला आहे, कारण त्याच्या बाबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो त्यांच्या गावामध्ये आलेला आहे. आणि काय आहे त्याच्या बाबाचं स्वप्न, लोकांची सेवा करणं, लोकांना आनंद देणं, लोकांना समाधान देणं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो स्वप्न विकणाऱ्या माणसाचा मुलगा त्याच्या गावामध्ये आलेला आहे मित्रांनो. आणि त्याने एक सगळ्यात महत्वाचं सांगितलं की मी माझं आताच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं म्हणजे त्यांनी त्याचा डॉक्टरकीचा अभ्यास पूर्ण केलाय, म्हणजे तो डॉक्टर झालेला आहे. आणि त्याच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय होतं स्वप्न, की गावातील लोकांचं, वृद्ध लोकांचं, गरीब लोकांना काय करणं, मोफत सेवा पुरवणं किंवा त्यांची सेवा करणं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलोय, असं आपल्याला त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या मुलाने काय केलं सांगितलेलं आहे. त्याचा आवाज, त्याची बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपन विकायची तीव्र आठवण करून दिली. आम्ही सगळे गहिवरून गेलो, काय बोलावे हे कोणालाच समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं. बघ, आपण सगळेजण स्वप्न पाहतो, पण या स्वप्न विकणाऱ्या माणसाने मात्र एक वेगळं स्वप्न पाहिलं होतं. आणि ते स्वप्न होतं की आपले अनुभव दुसऱ्यांना देणं, लोकांचं दुःख विसरायला भाग पाडणं, लोकांना आनंद देणं हे स्वप्न काय होतं, त्या स्वप्न विकायचं होतं हे सुद्धा आपल्याला याच्यातून काय होतं समजतं. आणि त्या स्वप्न विकायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा मुलगा काय झाला होता, त्यांच्या गावामध्ये आलेला होता हे पाहून गावातील लोकांना खूप बरं वाटलं. गावातील लोकांना गहिवरून आलं, कारण त्या मुलाची शरीरयष्टी किंवा त्याचं बोलणं, त्याची बोलण्याची शैली या सगळ्या गोष्टी अगदी हुबेहूब त्या सपन विकायसारखेच होत. म्हणजे त्या मुलाला पाहून गावातील लोकांना त्या सपन विकायची खूप आठवण आली, असं सुद्धा काय होतं आपल्याला या पाठातून लेखक आपल्याला सांगतात. तर मित्रांनो, पाठ आपला संपलेला आहे, पण या पाठातून एकच गोष्ट आपल्याला महत्वाची शिकायची आहे, ती म्हणजे की दुसऱ्यांना आनंद देणं, दुसऱ्यांना सुख देणं, दुसऱ्यांना समाधानी ठेवणं, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य फुलवणे, दुसऱ्यांना दुःख विसरायला लावणं हे स्वप्न पाहणं
म्हणजे खऱ्या अर्थाने आपण एक माणुसकीचं दर्शन घडवण्यासारखं होऊ शकतं असं मला वाटतं. म्हणजे या पाठातून आपण एकच गोष्ट शिकली पाहिजे की गरिबांची, वृद्ध लोकांची, इतरांना हसवणं हे आपण सुद्धा काय केलं पाहिजे, स्वप्न पाहिलं पाहिजे, लोकांवर लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करणं हे सुद्धा आपण काय केलं पाहिजे, स्वप्न पाहिलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा पाठ तीन भागामध्ये अभ्यासला. या तीनही भागामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगण्याचं काम केलेलं आहे. मला असं वाटतं की हा पाठ तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजलेला असेल. तर आता या पाठामधील जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय मात्र तुम्हालाच करायचा आहे. घरी वहीमध्ये याच्यातील प्रश्न उत्तर आहे जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्हाला काय करायचा आहे, सोडवायचा आहे. आणि दिलेल्या जे काही कृती आहेत, ज्या काही आकृत्या आहेत, त्या आकृत्या व्यवस्थित कराव्या लागतील. कारण परीक्षेमध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या आकृती विचारल्या जातात. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूयात एक नवीन पाठ घेऊन. आणि तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.